पण अशा पद्धतीने तर कुठेतरी त्यांचा राग आहे असं म्हणावा का नाही त्यांचा राग आहे हे स्पष्टच आहे त्यांचा कोणावरती आजपर्यंत काही ते पूर्णपणे असं क्लिअर बोलत नाही अजितदादांवरती आहे की भारतीय जनता पार्टी वरती आहे का पवार साहेबांच्या गुटात गटामध्ये असलेले जे काही नेते त्यांच्यावरती आहे का त्यांचं महत्त्व ज्या ठिकाणी ते आता वास्तव्य करतायत त्या ते ठिकाणी त्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे त्यांच्यावरती आहे हे त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला प्रामुख्याने जाणवत असेल पक्षामध्ये एखादा डिप्रेस झालेला जो नेता असतो त्याची जी अवस्था असते ती आज जितेंद्र आव्हाडांची आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते पक्षात अन पक्षा अंतर्गतच त्यांना आज काही स्थान राहिलेलं नाही आहे त्यांच्या ह्या असल्या वक्तव्यामुळेच आज कुठेतरी प्रतिमा पवार साहेबांची सुद्धा खराब होते हे पक्षांतर्गत चर्चेलं जातं यापूर्वी चर्चेले जायचं आणि आताही चर्चेलं जातं म्हणून त्यांना कुठेतरी साईड ट्रॅक करून असा स्टंट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो शिवसेनेचं मुखपत्र आहे सामना त्यातून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे पुणे अपघात प्रकरणी सरकारलाच आरोपी करा सरकारच दोषी आहे अशा मथळ्याखाली लेख लिहिण्यात आलाय काय म्हणाल आता सामनामध्ये अशा प्रकारचे लेख लिहिले गेले ज्यावेळी कोविडसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली त्यावेळेला राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते मग कोविडची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी काही आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये उद्धव ठाकरे साहेबच जबाबदार होते जे काही मृत मुर्त, मृत्युमुखी पडलेली असतील लु लक्ष दिलं गेलेलं नसेल किंवा त्यावेळी घरात बसून आपलं सरकार चालवलं असेल असं म्हणणं मला तरी काही शोभत नाही पण सामनामधनं असं म्हटलं जातं की एखादी ऍक्सिडेंट झाला असेल एखाद दुसरा समजा आपत्ती आली असेल त्याला ज्यांच्यावरती दुःखद घटना झालेली असेल ज्या कुटुंबावर तो प्रसंग आला असेल त्याला सांत्वन किती देतो याच्यात एक चकार शब्द सामनामध्ये लिहिला जात नाही केवळ फक्त आपली पोळी राजकीय कशी शेकता येईल असा केवळवाणी प्रयत्न हा सामना करताना आपल्याला तरी दिसतोय पुणे प्रकरणाची व्याप्ती वाढते आणि सरकार किती गंभीर आहे या प्रकरणाबद्दल कारण नाना पटोलेंनी आरोप केला ज्या गाडीचा अपघात झाला त्यातून दोन मुलं आणखी उतरली आणि यामध्ये एका आमदार मुलाचा समावेश होता का असा प्रश्न सुद्धा ते त्या ठिकाणी उपस्थित करतात त्यामुळे सखोल चौकशी सरकार करणार आहे का या सगळ्यांची मुळात मुळात कुठलाही घटना जर का घडली असेल त्याच्यामध्ये आमदाराचा मुलगा असू दे खासदाराचा मुलगा असू दे किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीचा नसू दे अपघात अपघात आहे त्याच्यामध्ये अपघातानंतर जी काही पोलिसांची कारवाई आत्ता सुरू आहे ती योग्य दिशेने चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये जो काही आरोपी असेल त्याला कोणालाही पाठीशी घालण्याचं कोणाचंही या ठिकाणी मानसिकता नाही आणि सरकारची तर अजिबात नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं